वराडने सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी निवडली, आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी पिलंच्या संघाला। तर दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले, दोन बंधू ई राम आणि श्यामची जोडी, ही जय वीरूची जोडी। आणि जय वीरूची जेव्हा जेव्हा मैदानामध्ये जोडी असते तेव्हा अक्षरशः गोलंदाजांना घाम पडत असते। दरम्यान माननीय श्रीयुत उमेशजी गुरव भिवंडी तालुका उपाध्यक्ष म्हणसे, त्याचबरोबर माननीय श्रीयुत गणेशजी भांगरे विभाग अध्यक्ष म्हणसे आणि त्याचबरोबर अनिलजी पाटील उपविभाग अध्यक्ष पियंजे महापुलीगट यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। हे त्यांचं इथे आगमन झालंय। वेलकम वेलकम वेलकम। वळतोय मॅच कडे, एक रंगतदार मॅच, एक रोमांचक मॅच आणि एक कश्मकश भरी हुई मॅच। गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय रितेश। यस आणखी एक मॅन ऑफ द मॅच देण्याची बाकी आहे, शेलार संघाचा तो खेळाडू आहे ललित। ललित त्याला विनंती करतोय आपली मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जायचंय। बोलतोय मॅच कडे, इथे मात्र चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू निघून जातोय डिक्लरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक आकड्यावरती। यस दीपक जी मानकर साहेब यांना विनंती करतो ही मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायची आहे। पहिला चेंडू निर्धाव निघाला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव आली आहे आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या श्रीगणेशा करतोय खाता उघडतोय। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक फलकावरती पाहायला मिळते। रितेश आपल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय, स्ट्रायकर एंडला, प्राऊड ऑफ वारेट, प्रथमेश ठाकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये रितेश। हा बॅटल बघण्यासारखा आहे, ही चुरस बघण्यासारखी आहे, बघायचं काय होतंय। पुढचा चेंडू, हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या फेसवरती आला नाही, एक धावंकित केली जाईल। पंचांचा इशारा काय येतोय तर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धावंकित केली जाते आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये। तीन चेंडूच्या समाप्तीनंतर दोन्ही आकड्यावरती, तीन षटकांचा हा खेळ, कोणाचा बसेल मेळ। गोलंदाज रितेश पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन। स्ट्रायकर एंडला तेजस, हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय चेंडू, नक्कीच एक धाव मिळवली जाईल। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि फेकी आईपर्यंत दोन धावा या कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती चार या आकड्यावरती या चेंडूचा समाप्तीनंतर ते चार। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि त्यानंतर दोन धावा, चार चेंडूच्या समाप्तीनंतर चार धाव संख्या। पाचवा चेंडू, इथे स्ट्रॉंग अपील केली जाते, पंचांचा इशारा काय तर निर्धाव चेंडू असेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फळकावरती चार वरती स्थिरावली गेली। पाच चेंडूंचा खेळ झालाय। यस प्रथमेश ठाकरेचा जर विचार केला तर एका चेंडूला फेस केलाय, धावसंख्या वैयक्तिक झिरो आणि तेजस ठाकरेचा जर विचार केला तर चार चेंडूंना फेस केलाय आणि धावसंख्या वैयक्तिक तीन। म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर श्रावणी इलेव्हन पियांचे संघ यस आपल्या गोलंदाजीचे वरती पूर्णपणे हावी होताना पाहायला मिळतात। यस पूर्णपणे हावी होतील का बघा लागेल। हा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या फेसमध्ये काहीचा चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल, पंचाचा इशारा देखील होतोय। एक चांगलं षटक हाताळलं गेलं पिलंजेच्या संघाकडनं आणि त्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती चार। सहा चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद चार अशी धावसंख्या पाहायला मिळते। आता मात्र इथून बारा चेंडू म्हणजे दोन षटकांचा खेळ बाकी राहिलाय। गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी दीपक। यस वय वर्ष 17, यस कमी वयामध्ये अगदी जर विचार केला तर मोठमोठ्या फलंदाजांच्या विरोधामध्ये हा चॅलेंज घेऊन उभा राहतो आणि तो चॅलेंज एक्सेप्ट करून आता प्रथमेश ठाकरेच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण की प्रथमेशला देखील ठाऊक आहे माझा संघ बॅकफुटला आहे आणि येणाऱ्या चेंडूवरती प्रहार हे नक्कीच होणार, मग त्या प्रहारांमध्ये यशस्वी ठरेल की अपयशी ठरेल बघावं लागेल। प्रथमेश समोर असेल दीपक, पहिला चेंडू दीपक टू प्रथमेश, पहिला चेंडू बॅटची एज घेतली आहे,
डिक्लेअर च्या स्वरूपामध्ये निघून जातोय एका दावेसाठी आणि या एका दावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती एक ने वाढेल जाऊन पोहोचते पाच आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. यस आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय सर्व मान्यवरांचे जे पाठीमागे बॅनर लावले ते बॅनर दाखवले जात आहेत. यस नक्कीच ते सर्व मान्यवर या व्यासपीठावरती देखील आहेत आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती देखील दाखवलं जात आहे. यस एक क्लिअर क्वालिटी दाखवली जाते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाज सज्ज होतोय दीपक. पुढचा चेंडू, हा चेंडू उडवलाय, हा ब्रँड आहे वारडगावचा, निघून जातोय सहा धावांचा अडीच षटकार. कम ऑन डीजे. यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ची ट्रॉफी लाभली. ते साहिल किस्मत नाव हे देखील इथपर्यंत पोहोचलेत. धन्यवाद. तर वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. या सहा धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर दोन चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती आली होती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार, तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रथमेशच्या विरोधामध्ये. हा चेंडू फुल टॉस आणि सजनी चली साजन केगर. धन्यवाद डीजे. तर या सहा धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन षटकार प्रथमेशच्या बॅट मधनं. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू यावेळेस देखील तीन मे तीन ठोक डाले हायट्रिक. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान कुका शेटकडनं वारेट संघाला हार्दिक शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर मान्यश्री दिनेशजी लक्ष्मण शेलार यांच्याकडनं प्रथमेशाला उत्कृष्ट फलंदाज म्हणून 500 रुपयाचा धनादेश इथपर्यंत पोहोचलाय. यस मॅच झाल्यावरती घेऊन जायचंय. यस धन्यवाद मान्यश्री दिनेशजी लक्ष्मण शेलार. यस म्हटलं होतं ना हा प्राऊड ऑफ वारेट आहे, हा ब्रँड आहे वारेट गावचा आणि असा थांबणार नाही. यस मान्यश्री दिनेशजी लक्ष्मण शेलार यांना विनंती करतो शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम. बघा म्हटलं होतं ना की या फलंदाजाने गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः तिन्ही तालुक्यांना हादरवून सोडलंय. पुढचा चेंडू इथे बॅटच्या फेसवरती आला नाही पण फटका चांगला आहे. एक धावांकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पण डेंजर एंडवरती थ्रो करायची होती, चुकीच्या एंडला थ्रो केली आणि त्याचा फायदा दोन धावांकित केला जातील आणि या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावरती. दिनेश शेलार यांचं आगमन होतंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज होतोय दीपक. पुढचा चेंडू पुण्याच्या एकदा उडवलाय और जैसे ही गेंद बल्ले पे चढ़ी थी लिखे थे उस पे छह रन, निकल गई है सजनी साजन के घर. कमांडी से सात चेंडू खेळलाय आणि सात चेंडू मध्ये जोडल्या 27 जावा. या फलंदाजांचा मी कालच्या दिवसामध्ये पण उल्लेख केला होता आणि आज पण करेल. याच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे, 8 चेंडूंमध्ये 8 षटकार टोकले होते. यस आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बघितला होता 6 चेंडूमध्ये 6 षटकार युवराज सिंगच्या बॅटमधनं, पण याच्या नावावरती आहे 8 चेंडूमध्ये 8 षटकार आणि 10 चेंडूमध्ये 50 धावा झळकवल्या होत्या. हा खेळाडू सभापती चषक कव्वाड इथे. सोनटके गावचे वरिष्ठ व्यक्ती त्याचबरोबर माझे खेळाडू तुम्हाला विनंती करतो शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यस मांडेश्री युत माफ करा कुमार धीरजजी गायकर यांच्याकडनं विश्वगड संघाला विश्वगड इथून वारेट संघाला शुभेच्छा आल्यात. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू इथे मात्र रनआउटची संधी निर्माण होते की काय आणि फलंदाज होतोय तेजस बाद. कमांडीजे
मैदान मध्ये नवीन फलंदाज दीपेश जाधव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस तेजस ठाकरे याचा हा विकेट नव्हता तर याने हा विकेट स्वतःहून दिला होता, कारण की त्याला ठाऊक होतं छोट्या बंधूंना कुठेतरी स्ट्रायकर एंडवरती आणावं लागेल, कारण की ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून आता मात्र फटके यायला लागलेत, तो जेवढा वेळ स्ट्राईकवर थांबेल तेवढा आपल्या संघाला फायदा आहे. ही एक प्रकारची स्ट्रॅटेजी होती, हे एक प्रकारचं चक्रव्यूह होतं, ते मात्र पीएनच्या संघाला समजलं नाही. आणि इथे मात्र धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 31, वैयक्तिक 27 धावांवरती प्रथमेश ठाकरे आपल्याला खेळताना पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. गोलंदाज सज्ज झालाय राहुल, या 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राहुल आपला पुढचा चेंडू, हा चेंडू उडवलाय हवेमध्ये आहे, वन बाउन्स निघून जातोय सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौका. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 41 आणि वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. आता मनामध्ये शंका यायला लागली आहे की पुन्हा एकदा दुसरं अर्धशतक त्याच्याच नावावरती करून घेतो की काय. गोलंदाज पण विचार करत असेल करू तरी काय, कारण की जिथे चेंडू टाकतो तिथे मोठा फटका. पुढचा चेंडू इथे मात्र निर्धाव, खूप वेळानंतर निर्धाव, हा पलटवार चांगला आहे. मग या प्रकारचा कमबॅक केला पाहिजे गोलंदाजाने, जेव्हा अशा प्रकारचा कमबॅक असतो तेव्हाच तुम्ही पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतोय. यास नक्कीच चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 4, म्हणजे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सज्ज होतोय, हा चेंडू पुन्हा एकदा सजनी चली है साजन के घर. ज्या प्रकारे मैदानामध्ये फलंदाजी करतोय असं वाटतं प्रॅक्टिस सेशन चालू आहे की काय, कारण की प्रत्येक चेंडूवर घे मोठे फटके, या अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. जवळजवळ वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर 43 धावांवरती खेळतोय 43, आणि कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि आता अर्धशतकपेक्षा 7 धावा कमी आहेत, पण एका चेंडूचा खेळ बाकी असेल. यस प्रथमेश प्रथमता दाखवताना, हा चेंडू पुन्हा एकदा, आणि धन्यवाद धन्यवाद डीजे. प्रथम जरी अर्धशतक झाले नसेल तरी अर्धशतकासारखा खेळ झालाय, 49 धावा नॉट आउट, बॅट वरती करत यायचंय प्रथमेश, त्या सर्व प्रेक्षकांना आपली बॅट दाखवत यायचंय. 49 नॉट आउट, अप्रतिम फटकेबाजी. विजयासाठी 18 चेंडू आणि 54 धावांचीही गरज असेल. यस वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे, तर
यस आमचे कॅमेरामॅन तटस्थ आहेत, प्रिन्स लाईव ते देखील तटस्थ आहेत, आणि आमचे डीजे निखिल एक मधुर संगीतांचा भरमाट हे देखील तटस्थ आलेत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर वळतो शाही सन्मानाकडे. तर एक दानशूर व्यक्तिमत्व, एक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, माननीय श्रीयुत किरणजी चन्ने साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी निलेश शिलांना विनंती करतोय. यस आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतोय माननीय श्री किरणजी चन्ने साहेब, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, सरपंच शेलार बोरपाडा, विद्यमान सरपंच शेलार बोरपाडा यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय निलेजी शेलारांच्या हस्ते. त्यानंतर माननीय श्रीयुत दिनेशजी बोईल साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी देविदाजी शेलारांना विनंती करतोय. शाही सन्मान केला जातोय दिनेश गोहिल साहेब यांचा. त्यानंतर माननीय श्रीयुत अंकुशजी जाधव साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सचिन शेलार यांना. माननीय श्रीयुत अंकुशजी जाधव साहेब शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतोय. यस पोलीस दलात कार्यरत आहेत आणि किरणजी चन्ने साहेब यांचे अगदी जवळचे बॉडीगार्ड, संघरक्षक म्हणून त्या भूमिकेमध्ये असतात. अनेकदा जिथे जिथे किरणजी चन्ने साहेब असतील तिथे त्यांची सावळी बनून हे मात्र असतात आणि यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय मिलिंदजी बानखेडे साहेब. त्यानंतर कुमार साहिल किस्मतराव यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय प्रशांत शेलार यांना. ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी आपल्याला लाभली साहिल किस्मतराव यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय प्रशांत शेलार यांच्या माध्यमातून. प्रशांत शेलार यांचे अगदी जवळचे मित्र. त्यानंतर कुमार श्लोक थेटे यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी धनराज याला विनंती करतोय धनराज. श्लोक शेट्टे निखिलजी जाधव साहेब, निखिलजी जाधव यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो या दिशांना. निखिल जाधव यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातो यतीश. त्यानंतर केवल क्षीरसागर यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो हितेश भगत यांना. तसं आमचे जवळचे मित्र केवल क्षीरसागर यांचा देखील शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय. त्यानंतर जितेजी शेट्टे यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी प्रणय शेलारांना विनंती करतोय.
तर उमेशी गुरव यांचा शाही सन्मान चौक सत्कार सचिन शिरदार यांच्या हस्ते, मनसे विभाग प्रमुख मान्य श्री होतो उमेशी गुरव साहेब यांचा शाही सन्मान चौक सत्कार केला जातो सचिन शिरदार यांच्या माध्यमातून। त्यानंतर माननीय श्रीयुत गणेशजी भांगरे साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी निलेश यांना विनंती करतो। गणेशजी भांगरे साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा निलेश। त्यानंतर माननीय श्रीयुत अनिलजी पाटील साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी स्वप्नील पाटील यांना विनंती करते। त्यानंतर माननीय श्रीयुत स्वप्नीलजी पाटील उद्योगपती यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी अक्षय चौधरी यांना विनंती करते। तसेच आपले इथे प्रमुख पाहुणे राजेजी दुमाडा साहेब कवाडचे उद्योगपती यांचं इथे आगमन होत आहे। शुभ आगमन होते माननीय श्रीयुत राजेजी दुमाडा कवाड यांचं शाही सन्मानात इथे स्वागत होत आहे। वेलकम 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 आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर माननीय श्रीयुत दिनेशजी शेलार साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय देवीदास शेलार यांना विनंती करतोय। धन्यवाद डीजे, थँक यू डीजे। तर शुभ आगमन होत आहे। यस, प्रमुख पाहुणे आपले अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि त्या प्रमुख पाहुण्याचा शाही सन्मान करणं हे आमचं काम आणि ते नक्कीच केलं जात आहे। यस, राजेशजी दुमाडा साहेब यांचं इथे आगमन झालंय। हाय अँड हँडसम पर्सनॅलिटी, यस एक उद्योगपती कवाड गावचे हे युवा नेतृत्व राजेशजी दुमाडा साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय। वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। यस, नक्कीच युवकांचे प्रेरणास्थान आणि जेव्हा जेव्हा सोनटके गाव त्यांच्याकडे आवर्जून जातं तेव्हा आवर्जून त्यांना दोन हाते त्याच्या मदतीने करायला उभे असतात। यस, असे गोड व्यक्तिमत्व इथे पोहोचलेत। धन्यवाद। वळतोय मैदानाकडे। धावसंख्या फळकावरती 14-1 विकेटच्या नुकसानवरती जर चेंडूंचा जर विचार केला तर षटकांचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ झालाय, म्हणजेच 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज जवळजवळ 40। गोलंदाज गणेश सज्ज, हा चेंडू इथे पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल, अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचे 15 या आकड्यावरती। 6 चेंडू 39 धावांची गरज। या 6 चेंडू आणि 39 धावा कालच्या दिवसामध्ये मी उल्लेख केला होता, या 6 चेंडू आणि 39 धावा होताना मी बघितल्यात, यस होऊ शकतात काय पुन्हा एकदा बघायचंय। हा चेंडू उडवलाय, इटका जबाब पत्थर से देती हुई गेंद निकल जाएगी 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। तर या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवला आहे, हवेमध्ये चेंडू लँड होतोय सीमारेषे बाहेर। हे जिंदा तू होता भाईचा हिशोबे
वरती से धाव संख्या फलका वरती 27 दोन चेंडू में दोन षटकार दो में दो ठोक डाले है चार चेंडू 27 धावांची गरज गोलंदाज गणेश पुनः एकदा सज्ज हा चेंडू उड़वलाय पण इथे लैंड होते नो मैन्स लैंड मध्ये नक्कीच पाठीमागे खेळाडू तैनात आहेत निघून जातोय डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेचा जोराने धाव संख्या एक ने वाढतीये यस नक्कीच 28 वरती आणि यस ओके तुमची दुसऱ्या ठिकाणी मॅच आहे आम्हाला ठाऊक आहे त्यामुळे यस त्यांना देखील ठाऊक या मॅच मध्ये वारेट संघाने विजय स्थापित केला यस वारेट संघाने पुढे वाटचाल दिली जाते यस थँक यू टीम पीएनजी आमचा देखील वेळ तुम्ही वाचवला आणि तुम्हाला पुढच्या दुसऱ्या मॅचेसाठी ऑल द बेस्ट तुम्हाला दुगाड इथे ऑल द बेस्ट टीम पीएनजी आणि आता वळतोय ज्याची वाट पाहत होतो ज्या मॅचची वाट पाहत होतो या टूर्नामेंटची मेगा फायनलची मॅच कोण होणार अंतिम विजेता कोण उचलणार 365 दिवस कोण करणार या ट्रॉफीवरती राज यस एका बाजूला टीम आई गाव देवी वारेट तर एका बाजूला टीम जय बजरंग शेलार एका बाजूला धनेश तर एका बाजूला प्रथमेश ठाकरे हा बॅटल